नमस्कार, मी मयुरा कुकवित मरा मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण उन्हाळा स्पेशल 6 प्रकारच्या कोशिंबिरी पाहूयात. यासाठी कॉमनमध्ये सगळ्या कोशिंबिरीसाठी लागणारं साहित्य आहे: फेटलेलं दही, कांदा थोडा उभा आणि थोडा बारीक कापलेला, हिरवी मिरची बारीक कापलेली, कोथिंबीर, टोमॅटो, गाजर, खोवलेलं ओलं खोबरं आणि भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट. तर हे झालं सर्व कोशिंबिरींना लागणारं कॉमन साहित्य. याचबरोबर सुरुवातीच्या 4 कोशिंबिरींना एक फोडणी द्यावी लागेल. पॅनमध्ये 4 टेबलस्पून तेल गरम करून घ्या. 4 टेबलस्पून तेल हे 4 कोशिंबिरींना वापरणार आहोत. आता या तेलात 1 टीस्पून मोहरी टाकावी. ती तडतडायला लागली की 1 टीस्पून जिरे घालावेत. चिमूटभर हिंग टाकावा. हिरवी मिरची आवडीप्रमाणे टाकू शकता. कढीपत्ताही घालावा. आता गॅस बंद करूया. फोडणी छान परतून थंड करावी. आता आपण कोशिंबीर करायला सुरुवात करूया. आपली पहिली कोशिंबीर आहे कोबीची कोशिंबीर. यासाठी 1 कप बारीक चिरलेला कोबी बोलमध्ये काढूया. यावर गरम फोडणी 1 टेबलस्पून घालावी. यातच 1/2 कांदा उभा चिरलेला, 1/2 टोमॅटो उभा चिरलेला, गाजर घालावे, शेंगदाण्यांचा कूट 1 टेबलस्पून घालावा, कोथिंबीर बारीक कापलेली आणि मीठ सवयीपुरतं घालूया. तर या कोशिंबीरीवर गरम फोडणी घातल्याने काय होतं तर कोबीचा कच्चापणा थोडासा कमी होतो, त्याचबरोबर मोहरीचा अर्कही छान उतरतो. आता हे सर्व छान मिक्स करून वर झाकण 15 मिनिटांसाठी ठेवायचं आहे. ही कोशिंबीरही आपल्याला थंड करावी लागेल. या ठिकाणी 15 मिनिटे झाली आहेत, कोशिंबीरही थंड झालेली आहे. यात आता आपण 2 ते 3 टेबलस्पून दही घालूया. एकदा मिक्स करून कोबीची कोशिंबीर सर्व करावी. यानंतरची आपली दुसरी कोशिंबीर आहे खमंग काकडी. यासाठी जाडसर किसलेली एक कभर काकडी घेतली आहे. यातलं पाणी काढायची गरज नाहीये, असेच घ्यावे. यात 1 कांदा बारीक कापलेला, 1 टोमॅटो बारीक कापलेला, 2 टेबलस्पून शेंगदाण्यांचा कूट, वर थंड केलेली फोडणी ओतावी, मीठ सवयीपुरतं घालूया आणि 2 टेबलस्पून दही घालायचं आहे. एकदा मिक्स करावं आणि खमंग काकडी सर्व करण्यासाठी तयार आहे. यानंतर मोड आलेल्या मुगाची कोशिंबीर करायला घेऊया. यासाठी या ठिकाणी भांड्यात उकळलेलं पाणी घेतलंय. तर यात 1 कपभर मोड आलेले मूग घालावेत. वर झाकण ठेवून 15 मिनिटे असंच ठेवायचं आहे. साधारण 15 मिनिटे झाली आहेत. आधीपेक्षा मूग थोडेसे मऊ झालेले वाटतील. आता याला झाऱ्याने गाळून घ्यायचं आहे. गाळलेले मूग बोलमध्ये काढूया. यात 1 कांदा बारीक कापलेला, 1 टोमॅटो बारीक कापलेला, वर थंड केलेली फोडणी घालायची आहे, मीठ घालूया आणि 4 टेबलस्पून दही घालायचं आहे. सर्व छान मिक्स करावं. कोथिंबीर भरपूर सारी घालावी आणि ही मुगाची कोशिंबीर सर्व करण्यासाठी तयार आहे. आपली चौथी कोशिंबीर आहे मुळ्याची कोशिंबीर. यासाठी 1 कप बारीक किसलेला मुळा घ्यायचा आहे. यातलं पाणी काढलेलं नाही आहे, असंच घेतलं आहे. यात 1 कांदा बारीक कापलेला, 1 टोमॅटो बारीक कापलेला, गाजराचे 1/2 कप, तुम्ही हवं तर गाजर किसूनही घेऊ शकता. आता वर फोडणी उतावी, 2 टेबलस्पून शेंगदाण्यांचा कूट, मीठ आणि 2 ते 3 टेबलस्पून दही घालावं. सर्व छान मिक्स करून कोशिंबीर वाढायला घ्यावी. मुळानं खाणारेही मुळ्याची कोशिंबीर खूप आवडीने खातील. पाचवी कोशिंबीर आहे बिटाची कोशिंबीर. यासाठी 1 कप असाच कच्चा किसलेला बीटरूट भांड्यात काढूया. यात 1 कांदा उभा चिरलेला,
पावकप किसलेले गाजर, एक टोमॅटो उभा कापलेला, पावकप ओलं खोबरं, यात खोबरं थोडंसं जास्त घालावं, मीठ सवीपुरतं आणि 4 टेबलस्पून दही घालायचं आहे. एकत्र छान मिक्स करावं. यात थोडं आणखीन दही घालूया. आवडीप्रमाणे हिरवी मिरची घालावी आणि सर्व छान मिक्स करून खायला घेऊ शकता. ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे त्यांच्यासाठी कोशिंबीर खूप फायदेशीर आहे. यानंतर आपण डांगर रेसिपी बघूया. याला तुम्ही कोशिंबीर म्हणा अगर ना म्हणा, पण हे डांगर चवीला खूप टेस्टी होतं. यासाठी या ठिकाणी 1/2 कप उडदाची डाळ घेतली आहे. एका ओल्या कपड्याने याला पुसून घ्यावं, ज्यामुळे याला लागलेले पेस्टिसाइड्स निघून जातील. आता या ठिकाणी उडदाची डाळ स्वच्छ पुसून घेतली आहे. याला आता पॅनमध्ये काढूया आणि मध्यम आचेवर 5 ते 6 मिनिटे परतत राहावं. आवडीप्रमाणे तुम्हाला हवी तितकी उडदाची डाळ घेऊ शकता किंवा मिक्स डाळ जरी घेतला तरी काहीच हरकत नाहीये, कारण हे डांगराचं पीठ 3 ते 4 महिने आरामात टिकतं. आता 5 ते 6 मिनिटे झाली आहेत, डाळ खमंग भाजली आहे, मिक्सरच्या भांड्यात काढूया आणि डाळ थंड झाल्यावर रवाळ वाटून घ्यावी. आता या ठिकाणी हे डांगराचं पीठ तयार आहे. यातील पावकप पीठ वापरून डांगर करायला घेऊया. यासाठी 1/2 कप दही बोलमध्ये काढूया. यात 1/2 कप डांगर पीठ घालावं. याचबरोबर एक कांदा बारीक कापलेला, एक टोमॅटो बारीक कापलेला घालावा, मिरची आवडीप्रमाणे आणि मीठ घालूया, कोथिंबीर घालावी. एकदा मिक्स करावं आणि हे डांगर खाण्यासाठी तयार आहे. तर आपल्या 6 प्रकारच्या कोशिंबिरी तयार आहेत, खूपच चविष्ट आणि हेल्दी झालेत. तर आजच्या कोशिंबिरीच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट्सद्वारे कळवा. तर इथे मी माझ्या पद्धतीने कोशिंबिरी दाखवले, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बदल करू शकता, काहीच हरकत नाहीये. तुम्हाला जर आणखीन कुठल्या दुसऱ्या कोशिंबिरी माहिती असतील तर त्या मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. घरी ह्या रेसिपीज तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. नेहमीप्रमाणे याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच कुक विथ मराला सबस्क्राईब करायलाच नका. धन्यवाद.